लाइट भी हमारे मोहल्ले में नहीं। आज देखो ऐसी हालत है कि स्कूल बाजू में ये हुस्ना अब्दुल मदीक डिग्री कॉलेज है, ये छोटे छोटे बच्चे स्कूल के जाते हैं, आजू बाजू में तीन स्कूल है, ये मस्जिद है। अभी इनके पास हालत इतनी बुरी कि आप रास्ता देख सकते हैं, हमने हमारे पैसों से लाकर यह रैबिट डाले। आपके जहाँ खड़े हो देखो उधर ये रास्ते बन गए, कोई बच्चा यहाँ कुछ हादसा हो गया तो इसकी जवाबदारी कॉरपोरेशन की रहेगी। हम बोल बोल के थक गए, हमारी एक विनंती है कि कम से कम नए बना सकते तो ये खड्डे को भर दो ना, खड्डे भरने का टाइम आएगा तो यही बोलते हैं कि अभी वो खड्डा खोदने वाला है, ये पैसा उसमें वापस वेस्ट होने वाला है। तो क्या हमने दो महीने ऐसा इंतज़ार करने का, लोगों की जान जाएंगी, उसके बाद कॉरपोरेशन को होश आएगा, इसका जवाबदार कौन रहेगा? अगर कल का बुरा हादसा होता है तो इसकी जवाबदारी कॉरपोरेशन रहेगी। देखो ये बच्चे लोगों का आना जाना है, आप देख सकते हैं यहाँ से कितनी परेशानी है, कैसे हालात गुजर रहे हमारा हमको मालूम है। जो तकलीफ निकाल रहे इसका कोई सुनवाई नहीं, कोई बोलने वाला नहीं है, कोई करने वाला नहीं है। मेरी मेहरबानी होगी कि जल्दी से जल्दी जो खड्डे कम से कम खोद कर गए, जो नष्ट किए हैं उसको भर कर दो, नहीं तो हम एक आंदोलन बहुत बड़ा करेंगे, यहाँ के मोहल्ले के लोगों का मोर्चा कॉरपोरेशन के बाहर लेके जाएंगे, उसकी जवाबदारी कॉरपोरेशन की रहेगी। ठीक है, गरज है 2021 पासून यहाँ से पाठोपाठ है। सूर्यवंशी साहबान आम्ही लेटर दिला तेव्हा त्या लोकांनी MMRDC रोड दिला, तेव्हाच 13 रोड मोहल्ल्याची 13 रोड म्हणजे अण्णासाहेब वर्तक रोड, गुप्ते चौकातून गोविंदबाजी पळ्यात गोविंदबाजी रोड, आपलं गफुडोन चौक, मच्छी बाजार, MB काजी चौक, सर्व ठिकाणांचे मी कंप्लेंट दिली।
तरीपन त्यांनी पाठोपाठ काय घेतला नाही। आज अशी परिस्थिती की कोणी काय चालू शकत नाही, मोडल्यात नवीन लोक येऊ शकत नाही, कारण त्यांना ते वैतागलेत का चालायचं तरी कधी, गाडी घेऊन तर चालूच शकत नाही, पाय पण चालू शकत नाही। म्हणजे सिटी इंजिनियर आयडे साहेबांनी हे दिला का मी एक महिन्यात तुम्हाला गटर, पायवाट, रोड, लाईट समजा करून देतो। आमचा दुर्दैव आहे की गेल्या 25 वर्षात जेही नगर नगरसेवक आले त्यांना काय ते अभ्यास नाही, त्यांना काय बोलायला येत नाही, ते कसे ते समजत नाही। तर असे लोकांना जर निवडून दिला तर परत ते असंच होणार आहे, आम्हाला असं कळतं आहे। तर आमचा बापगाव से आता हूँ और हम लोग जहाँ से आते थे ना वहाँ से वहाँ का रास्ता भी पूरा खोदा हुआ है, वहाँ से गाड़ी आने जमती नहीं, तो कभी ब्रिज पर तो जाते, ब्रिज पर तो उनको जमता नहीं है वो तरफ से जाने। और अभी तो हम लोग वो तरफ से पूरे गोल घुमा के यहाँ से आते हैं। अभी अभी हम लोग यहाँ पर भी पूरे रास्ते ख़राब है, अभी हम लोग को बना कर चाहिए, यहाँ पैर भी सब गंदे होते हैं। घास बाजार, गफूर डॉन चौक म्हणजे त्याच्या पाठीमागचा आणि फिश मार्केट, दूध नाका या परिसरात एवढी रोडची म्हणजे सडक एवढे भयंकर झालेले आहेत की चालायचे वांदे आहेत। इकडे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे की चालायचे वांदे आहेत, लेडीजचे चालायचे वांदे आहेत, म्हातारी लोक आहेत, एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहेत। आणि मी इकडचे रहिवाशींना एक नम्र विनंती करतो का आपण जे लोकप्रतिनिधी पाठवत आहेत नगरसेवक, ते तुम्ही जातीपाती काहीच बघू नका, काम करणारे माणसात कोण आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना पाठवावे। हे आमचं दुर्भाग्य समजतो आम्ही का कोणताही माणूस तिकडे जाऊन काय बोलत नाही ना काही नाही, ही परिस्थिती झालेली आहे। महानगरपालिका आणि प्रशासक आणि MMRDCचा पर्टिक्युलर रायकरचा रोड आहे, त्यांना विनंती करतो, विनंती काय करू बोलतो मी का लवकरात लवकर काम करून देणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।